पोकळा त्यांनी षटकार इतिहास होत नसतो, त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्वक प्रयत्न करावा लागतो. काम करो ऐसा गुलाब, त्यासाठी एकच यार म्हणू शकतो, काम करो ऐसा की नाम बन जाय और नाम करो ऐसा की इतिहास बन जाय. जब तक है तेरी जवानी, यस जब तक है तेरी जवानी फिलहाल ये तब तक है दुनिया तेरे लिए दीवानी. गुड बॅटिंग अँड गुड जॉब. आणि आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र आणि भारत सेवा पुरस्कार प्राप्त शशिकांत सेलार ERTS अधिकारी यांच्या माध्यमातनं गुलाबसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज षटकार मारल्याबद्दल, म्हणजे उनका ATM के पैसा अपने ATM में, नो चेक ना वाउचर ना गुगल पे ना फोन पे ना ATM ना पेटीएम, ओनली कॅश. शशिकांतजी सेलार साहेब यांच्या माध्यमातनं रोख रक्कम 500 रुपये. आणि मी गेन त्याचबरोबर जे आम्हाला सामनावीरची जी टी शर्ट मिळाली आहे त्यांच्या माध्यमातूनच मिळाली आहे. कैलासवासी कोंडीबा धोंडीबा सेलार यांच्या स्मरणार्थ माननीय शशिकांत कोंडीबा सेलार ERTS अधिकारी रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर निंबाळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि गेम चेंजर त्याला पुरस्कार द्यावा. आणि रेडबुल आहे गेम चेंजरसाठी, परंतु मॅचकडे आपण फोकस लक्ष देऊया. रेडबुल द्या देखील द्या. आमचे मॉडेल ऑफिशियल निंबाळकर सर यांच्या माध्यमातून बॅक ऑफ द लेन, व्हॉट अ शॉट, पॅडी ऍज अ फिल्डिंग इन लॉन्ग ऑफ अँड व्हॉट अ थ्रो इन द क्लासिंग क्रिकेट. क्लासिकल क्लासिकल आपण पाहतोय, क्लास बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, परफॉर्मन्स बॅटिंग. क्रिकेट तरुणांचा श्वास, क्रिकेट तरुणांचा शत्रू जीवन, क्रिकेट तरुणांचा ध्यास, क्रिकेट तरुणांचा अभ्यास, क्रिकेट तरुणांची मेहनत, क्रिकेट तरुणांची जिद्द, क्रिकेट तरुणांचा संघर्ष, क्रिकेट तरुणांचा हा खेळ. बॉल चालायचंय तन 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 करीत, न शोना न बाबू न मुन्ना, गेंद जायगी टुन्ना टुन्ना फोर रन्स. जबरदस्त मॅच, आपण इथे आक्रमण पाहतोय, खेळ केला इथे गुलाबने. आणि गुलाब अगदी पावशेवाडी टीमला तो काटा बनून राहिला. आणि काट्याने काम, काट्याने काटा ज्यावेळी जंगलात जाल त्यावेळेस काटा रुपला तर तो काठ्यानेच काढावा लागतो. हो भाई, इथे आपण पाहू शकाल डॉट बॉलची होती आहे सांगता. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. निवृत्ती शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, हॅफ ट्रॅकर बॉल घुमवलाय, आडव्या बॅट न खेळलाय, वन बाउन्स बॉल जाईल, प्रॉपर फटकाय आणि लीगल शॉट येतोय. आणि तिथे कोणताही क्षेत्र अवेलेबल नव्हता, सुमसान इलाका होता आणि त्या इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, मिळालाय त्या चार आणि चारच्या मदतीनं. अद्याप आपण पाहतोय स्कोर गार्ड वरती सांगितलंय की आमची प्रथमतः आम्हाला फिल्डिंग करायची आहे, बॅटिंग करायची आहे, म्हणजे आम्ही 40 ते 45 धावा जमू. आणि त्याच उद्देशानं आणि त्याच विचारानं सध्या एक विचारपूर्वक बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. स्पेल आपण पाहतोय, बॉलर निवृत्ती शिंदे बराच वर्षाचा अनुभव आहे, परंतु यावेळेस फटका, ऑन साईडला बॉल टर्न केलाय, दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, धावा मिळत आत्तापर्यंत त्या दोन. आणि गुड रनिंग द बिटवीन द विकेट, एक दोन धावा तर मिळाल्या गेल्यात. आणि या बॉलवरती येतील त्या शत्रू एकूण 3 धावा, म्हणजे एक बाम 3 काम. लावा तुम्ही झेंडू बाम, मग तुमची अंगदुखी असेल, ॲज अ डोकेदुखी असेल, पायदुखी असेल, झेंडू बाम लावा, त्याचा इलाज तो आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या आणि धावा झाल्यात त्या 13 धावा, म्हणजे 3-13 देखील कोणाचे कधी वाचतील असं सांगू शकत नाही आहे, कोणाचेही कधी वाजू शकतात, ॲज अ क्रिकेट असेल, ॲज अ जिंदगी असेल. परंतु माऊजा जा जाऊया पुण्याशी एकदा, एका षटकाचा खेळ समाप्त झालाय, 3 षटकांचा मॅच आहे. जबरदस्त आपण पाहतोय पिच, जबरदस्त मैदान आपण पाहतोय. चला बॉलिंग लवकर टाकायचे, पाडी 13 धावा, 13 धावा स्कोर गार्ड वरती. स्पर्धा जबरदस्त होती आहे, स्पर्धेचं टायटल आपण पाहतोय, पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपाडा सातारा अंतर्गत जननी माता क्रिकेट क्लब कोळघर व जननी माता ग्राम विकास मंडळ कोळघर मुंबई आयोजित ZMCC ट्रॉफी 2024. बॉलर सुरेश शिंदे आपण पाहतोय, पहिल्या मॅच मध्ये सुरेश शिंदेनी पहिलं षटक टाकलं होतं, म्हणजे आता
त्याला दुसरं षटक टाकायचं आहे आणि पीवनचं षटकांमध्ये मी म्हणे चांगली बॅटिंग केली, त्याच्यामध्ये दोन चौकार सचिन रोहित त्याच्या साथीने आपण पाहतोय तो. आनंद जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर चांगले कष्ट करावे लागतात. बॉलर तयार होतोय इथे, आडव्या बॅट न इथे दांडी 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 ठिसक्या गोल केली फलंदाजाची. जबरदस्त बॉलिंग पहिल्याच बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस, पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केली आहे, पहिल्याच बॉलवरती आपण ऍज अ बेस्ट बॉल आपल्या भात्यामधला त्यांनी बेस्ट बॉल टाकला आणि फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज आपण बघतोय बाद झालाय. सध्या सचिनने यांनी दोन चौकार ढोकले होते. मॅच आपण पाहतोय पिंपरी आणि कोळघर आणि अंधारी टीम्स. अंधारी टीमने मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. तुम्हाला परफॉर्मन्स ॲज अ तुम्हाला चांगला दाखवा लागतो क्रिकेटमध्ये, तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळाल यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. प्रत्येक मग क्षेत्र तुमचं कोणतंही असू द्या, तुमची प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. प्रॅक्टिसवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. तर तुम्ही ॲज अ क्रिकेट असेल जीवनामध्ये मग तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुमची प्रॅक्टिस ॲज अ तुमचा होमवर्क असेल, त्या सर्व काही गोष्टी आहेत लक्ष द्यावे लागते. फोकस. हो इथे वन्नाट यॉर्करने बॉल टाकलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रोकू शकत नाहीये. एका एका धावेसाठी खूप महत्व दिलं जातं. रन्स आपण पाहतो क्रिकेटचा, क्रिकेट 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 हे तरुणांना वेळ लावलंय आणि क्रिकेट म्हणजे हा वेड्या लोकांचाच खेळ आहे आणि फक्त बघणारे हे शाणे असतात. खरोखर सांगतो कारण का आपल्याला जास्त ते खेळणं म्हणजे आता खूप अवघड जड जातं क्रिकेट खेळताना दिवसभर उन्हामध्ये, म्हणून हा वेड्या लोकांचा खेळ आहे. पाहूया पुन्हा एकदा लॉंगॉनमध्ये क्षेत्रक्षक सचिन शिंदे बॉल वरती आहे. थ्रो चांगला आहे परंतु जेच करता आलं नाहीये. गोलंदाज सुरेश शिंदेला आज सुरेश खऱ्या अर्थाने मी आज आमचे मांडीवर आलेले आहेत. अभिमानाने सांगेन जे के एस के प्रीमियर लीग होणार आहे तिथं ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आहे आणि खरोखर अभिमान आहे कारण का आज तो आपल्या कोळघर गावाचा आहे आणि चांगला खेळ सातत्यपूर्वक ऑफिशियल ॲज अ क्रिकेट तो सध्या खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याने आता भरारी घेतली आहे. ॲज अ मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ केला आहे म्हणून आज तो आज त्याची चैती निवड झाली आहे. बन्नाट वेगाने बॉल टप्पा काढला, थोडासा अधिक बाउन्सर बाउन्सर टाकलेला आहे. थोडा दारू पिएगा तो डान्सर और गेंद थोडीशी टप्पा खाने के बाद थोडी उछाल देतीये दोस्तो उचतो केतीये बाउन्सर आणि त्याचाच प्रयत्न केला गोलंदाज सुरेश शिंदेने. टॉट बॉलची होती सांगता आणि अद्याप त्या धावा झाल्यात स्कोडगार्डवरती. त्या 16 धावा कमबॅक केलंय यार. कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी, कमबॅक कसं करावं, सिद्धता क्लेरिटी क्वांटिटी क्लास या सर्व काही गोष्टी आपण पाहतोय गोलंदाज सुरेश शिंदे याच्या मार्फत. ओ हो बॅटची कडा स्पेल ओपन केला होता, फ्लो बॅटचा काढला होता बाहेर, थोडेसे लांबवरनं फटका खेळलाय. पॉईंट रिझर्वमध्ये एक सिंगल मिळेल, एक सिंगलच्या मदतीनं आपण पाहतोय धाबा स्कोडगार्डवरती तब्बल झाल्यात त्या. एकूण 17 धाबा गडी झालाय बाद एक. 17 म्हटलं की खतरा हा येतोच, 17 नंतर खतरा कित्येक वेळा आलेला आहे. हा खतरा कोणाला बसणार, बॅटिंगला बसणार का ॲज अ बॉलरला बसणार की क्षेत्ररक्षकाला बसणार. पॅडी जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे चणी एक लॉंग ऑफमध्ये कॅश पकडला होता. ओ हो हो वन नॉट वेग आहे आणि वेगानं बीट केलाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाबा अद्याप झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तर एकूण 13 धाबा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या. एक फलंदाज बाद केलाय पहिल्या बॉलवरती आहे, दडपण टाकलं तदनंतर फलंदाजांवरती आहे. एकूण धाबा दिल्या 4 आणि टोटलमध्ये 8 खेळल्यात त्या 17 धाबा. जबरदस्त जबरदस्त ही फाईट आपण पाहतोय निंबाळकर सर आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं जबरदस्त पहिलंच मगाशी उल्लेख केला होता आणि खरोखर आल्याला एक जबरदस्त पर्सनॅलिटी आहे त्यांची आणि पडेल क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांनी भरारी घ्यावी, सगळं काम करावं याच आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. आणि गतवर्षी प्रत्येक गतवर्षी ज्यावेळेस कर्गो कोळघर गावच्या टुर्नामेंट असतात आणि ते स्पर्धेला आपला शुभ वेळ काढून
वेळात वेळ काढून ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी असतात. पंचांचा इशारा आलाय लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त रन्स आणि अतिरिक्त रन्सनी धाबा अद्याप आपण पाहतोय झाल्यात त्या 19-18 धाबा. जर या ओव्हरमध्ये शत्रू 12 धावा आल्या तर मॅच खरोखर एखाद बिगिट मॅच बनू शकते. वा भाई वा. परंतु हातामध्ये बॉल निसटला गेलाय, उडवला गेलाय, 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. दोन धावेची मदत आपण पाहतोय, 2 धावेचं योगदान आत्तापर्यंत धाबास गोडगाड वरती द्या 20 धाबा लगवल्या गेल्यात. गोलंदाज आपण ट्रॅक वरती पाहू शकाल. तिसरं षटक स्लॉग वरचं षटक आहे आणि फटका मी म्हणे फसला नाहीये, तर फटका जरूर चांगला आहे, परंतु हे मैदान आहे 380 आहे आणि या असल्या कारणानं आपण बॅक साईड आपण पाहतोय या मैदानाची थोडीशी खराब आहे आणि तिथे बॉल गेला आणि तिथे बॉल गेल्यानंतर फक्त तुम्हाला एक सिंगल मिळेल डिक्लेअर आणि एक सिंगलच्या मदतीने धाबा अद्याप आपण पाहतो. 21 लॉस ऑफ 1 विकेट्स अँड लास्ट ओव्हर सुनील आपण पाहतोय. पहिला बॉल व्हाईट टाकला होता. ओ हो, ही कॅच बनेल आणि पाहायचं आहे तिकडे अगदी चिवचिवाट त्या लहान मुलांचा. यस, हा चिवचिवाट झाला पाहिजे, एंटरटेनमेंट झालं पाहिजे. चिवचिवाट होतोय सध्या मैदानाच्या बाहेर. बघा, हे प्रोत्साहन दिलं जातं, हे प्रोत्साहित आहे. प्रत्येकाची मुलं आज इथे खेळत आहेत आणि मगाशी देखील चांगल्या सूचना आल्या. फलंदाज 5 झालाय, चिवचिवाट पाहायला मिळाला. कोरगर गावची स्पर्धा आहे म्हणजे आयोजक आपण आहात आणि आयोजकांची आपण मुलं देखील त्यांचा देखील प्रोत्साहन वाढवत आहेत. जर तुम्ही देखील आले पुढे मैदानामध्ये चांगला खेळ कराल त्याच उद्देशानं धाबा आपण पाहतोय. धाबा झाल्या स्कोर कार्डवरती फक्त 21 धाबा आणि विकेट कोसळल्या गेल्या त्या 2. तेजस आले, ताल्या पावली, मोठा प्रहार केलाय. बॉल जाईल इथे सी बा रे खा पार एवन क्वालिटीचा दर्जेदार प्रेक्षणीय सरळ विसेप मध्ये येईल तेजच्या बॅट मधनं. आल्या पावली आपल्या नावाचा प्रचार, आल्या पावली आपल्या नावाचा विचार सोडून गेलाय. मिळतील त्या 4 गोलंदाज गार मारलाय चौकार. तर धावा आपण पाहतोय चौकार्ड 25 धावा, काय जबरदस्त आपण पाहू शकाल. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. या फलंदाज सध्या मी म्हणेन लढला जातोय, लढायचं नाहीये, तुम्हाला लढावं लागतं. ओ हो, बॅक ऑफ द लेन शॉर्ट बॉल अँड थर्ड मॅन डिक्लेअर झोन. डिक्लेअर झोनला बॉल चाललाय. धावा अद्याप आपण पाहतोय, त्या धावा झाल्यात 26 धावा म्हणजे फायटिंग चेसिंग स्कोर या मॅचमध्ये. मी म्हणेन सुरेश शिंदेची विकेट घ्या, मॅचमध्ये तुम्ही कमबॅक कराल नाहीये, मॅच तुम्ही बनवू शकता नेक्स्ट इनिंग्समध्ये. चौया मॅच मध्ये पुन्हा एकदा पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल जबरदस्त आपण पाहतोय. क्रिकेटची स्पर्धा, सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागतो, टॅलेंट दाखवत असताना तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं. ओ हो हो, शॉर्ट बॉल, व्हाट अ शॉट. सी कॉर्नरला इथे क्षेत्ररक्षक तैनात अवेलेबल होते, चूक झाली आहे. एका धावेला इथे महत्व दिलं जाते. येथील त्या धावा या बॉलवरती 3. 31 धावा झाल्यात, 32 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. कशा धावेनं मॅच इथे कम्प्लीट होईल. चला नेक्स्ट मॅच. जो जिंकल, जो अधोगर टीम विन झालाय त्यांनी तयार राहायचं आहे 3 षटकांचा मॅच. जबरदस्त आपण एक विद्यमान स्पर्धा पाहतोय आणि ही स्पर्धा पाहिल्यानंतर खरोखर काल आम्ही एक मोठी लीग स्पर्धा करत होतो. काल इथे विनोद जाधव होते, आज तिथे आहे जावली प्रीमियर लीग.
कालचा दिवस तिथे माझा होता आणि आजचा दिवस तिथे विनोद जाधव आहेत, आज मी इथे आहे. खरोखर खूप छान वाटत समालोचन करत असताना. परंतु ॲज इथून पुढे समालोचन करीन की जत्रू माहीत नाही आहे, कारण का बस आता थोडंसं विश्रांती घ्यायची, बऱ्याच स्पर्धा आहेत. आणि आता 10-11 गावाला जायचं खेळायला आणि तदनंतर थोड्या गावच्या टुर्नामेंट देखील आता, कारण बऱ्याच ठिकाणी आपण समालोचन करायला जात असतो परंतु आपण क्रिकेटपासून कुठेतरी दूर होत असतो. आणि कधी कधी टीमला देखील आपल्या आवश्यकता असते, गावच्या टीमला, आणि ती मला आता असं वाटतं की आवश्यकता आहे ॲज अ बॉलिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करण्यासाठी. म्हणून नक्कीच तुम पुणे, मला वाटतं ही स्पर्धा या महिन्याची तरी माझी शेवटची असणार आहे आणि त्यानंतर मार्च एंडिंग तर मध्ये नाहीयेच. एका दोन स्पर्धा मुंबईला तर एप्रिल महिन्यामध्ये काही टुर्नामेंट नाईटच्या आहेत. यंदा 10-11 देखील एक नाईटची स्पर्धा आहे, ती गावालाच आहे. आणि त्यानंतर खूप चांगली म्हणजे शेवटची स्पर्धा या महिन्यातली या नवी मुंबईमध्ये. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, जाऊया मॅचच्या दिशेने. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 31 आणि 32 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त आपण क्रिकेट पाहतोय. खरोखर कोळघर क्रिकेटची स्पर्धा शत्रू, फक्त मी नाव ऐकलं होतं की कोळघर जे 22 गावमध्ये ही ये पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कासपाडा सातारा कोळघर या गावाची स्पर्धा एक नंबर होत असते. आणि खरोखर सकाळी आलो आणि सकाळपासून मी मान्यवरांची मांदी आली पाहतोय ना, आणि खरोखर एक नंबरची स्पर्धा या भागामधली, या असोसिएशनमधली. या आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम शत्रू एक नंबर पारितोषिक 25,001 जननी माता ग्राम विकास मंडळ कोळघर मुंबई, जननी माता क्रिकेट क्लब कोळघर. जाऊया मॅचच्या दिशेने. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा तुम्ही, लवकर बॅटर पाठवायचे आहेत. लक्ष आहे या मॅचमध्ये ठेवलं गेलंय ते एकूण धावा बनवायच्या आहेत 32. आणि आज इथे कोण रडले एकमेकेला? औरंगजेब रडला होता, कारण त्याला दरबारात आवाज चढवून राजा शिवाजी नडला होता. जिंकून देखील मुंबई सरी दाऊद इब्राहिम नडला होता, कारण त्याला समोर बुलंद धरून, त्याला बंदूक धरून त्याला मण्या सुर्वे नडला होता. चालून देखील तास सर आसमर कसाब रडला होता, कारण त्याच्या मान हाता धरून त्याला तुकाराम उमले नडला होता. सांगा ओढून जगाला नडणारा फक्त हिंदू होता, नडणारा फक्त हिंदू होता. नात करू नका तुम्ही मराठ्यांचा. मित्रांनो, आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मराठी माणूस जबरदस्त. आपण पाहिलं तर नक्कीच उल्लेख होईल, खास करून मराठी माणसाचा, कारण हे नडणारे हे सगळे मराठी होते. जाऊया मॅचच्या दिशेने. कर्तृत्वाची अस्तित्वाची लढाई होतीये. सुरुवात होईल सुरेश शिंदे आणि त्याच्या साथीनं. आपण पाहतोय सचिन शिंदे, दोन खेळाडू एक्सपिरियन्स आहेत, दोन्ही खेळाडूंना तो अनुभव आहे. आणि त्यांच्या समोर अगेन्स्ट बॉलिंग करत असताना विरुद्ध शत्रू म्हणून आपण पाहतोय. तुमच्या नावाला जर यस शत्रू नावाचा तुम्ही हा दुश्मन बाजूला काढा आणि मित्र नावाचा तुम्ही हा प्रवास चालू करा. ओ यमेस यमेस तुमेस दांडी 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 गोल ठिचक्याव फलंदाज बाद. ओ माय गॉड, टगआउट मध्ये शांतता. सुरेश शिंदे गोल्डन टकचा शिकार ठरलाय. पहिल्या बॉल वरती तांडी गुल केली आहे, आता जड पावलांनी तो बाहेर येतोय. मी म्हणे खरोखर सुरेश शिंदेचं मी काम नक्कीच हे केलं, परंतु आता तो झोमॅटोचा माल झालाय. 100 रुपयाची बिर्याणी फक्त 25 रुपयाला, अगदी स्वस्त सस्त्यात तो परतलाय पहिल्या बॉल वरती. एंटरटेनमेंट देखील झालं पाहिजे. स्टार क्रिकेट आहे मला माहिती आहे, परंतु ही जबाबदारी होती, ही जबाबदारी त्याला स्वीकारायची होती. आणि तो सध्या गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि झोमॅटोचा माल देखील ठरलाय. 100 रुपयाची बिर्याणी अगदी 25 रुपयाला, सस्त्यात मस्त काम. आजकाल झोमॅटोवाले बरेच फिरत असतात ॲज अ पिझ्झा बर्गर, पण आपला बर्गर म्हणजे आपला वडापाव. तो इनका ATM के पैसा अपने ATM में, नो चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना ATM ना पेटीएम. संजय साळुंके मॅन फ्रॉम सेमडी, यस मारुती साडी, हॅट्रिक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. संजय साळुंके मॅन फ्रॉम देवाची सेमडी, त्याच्या माध्यमातून
हे पारत शिकालंय. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. ओ व्हाईट बॉल आलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालाय. आमची ऑफिशियल फणसा आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून. खरोखर खूप चांगलं पंचण आपल्या कामगिरी करत असतात. ॲज अ एक बार कॉमेंटेटर नसेल तरी चालेल, पण पंच हे खूप महत्त्वाचे असतात. आणि आज आमच्या समवेत आपण पाहिलं तर क्रिकेट हो महाबत का, सध्या आपण नक्कीच चर्चा होईल त्या शब्दावरती. परंतु हवेमध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बॉल. नशा हो महाबत, महाबत की या शराब की या क्रिकेट की, होश तो शत्रु तीने में खो जाता है. महाबत रुला देती है, शराब सुला देती है, और क्रिकेट ऐसा एक दोस्त मंच है, यह खेल है, वो एक दूसरों को मिला देती है. आता तुम्हीच शत्रु आमच्या समवेत काही दिवसांनी जोडले गेले आणि आज आजच्या दिवसभरात आमच्या समवेत जोडले गेले मायक्रोफोनवरती निवृत्त शिंदे मॅन फ्रॉम कोळघर. आज त्यांचा देखील गोड आवाज आहे ऑफिशियल कॉमेंटरी म्हणून. ते देखील आज प्रत्येक असोसिएशनमध्ये जाऊन करतायत आणि आज आम्हाला इथे देखील बोलत. जबरदस्त स्पर्धा होती आहे, मॅच होती आहे ऑन. दोन फलंदाज बाद आणि स्ट्राईक एंडला आता निवृत्ती शिंदेच बॅटिंगसाठी आले आहेत. ज्या पद्धतीनं समालोचन करत असतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकत असतात, परंतु आता मन जिंकायचं आहे आपल्या टीमचं. ऑन साईडला बॉल टर्न केलाय, लॉंग ऑन आणि सी कॉर्नर मध्ये एक क्षेत्र त्यांच्या बरोबर अगेन्स्ट ठेवलाय आणि मिळतील त्या फक्त एक धाव आणि तीन धाबा स्कोडगार्ड वरती बनवायचे आहेत 32 धावा. सचिन आपण पाहतोय टॉस जिंकला होता त्याने आणि फिल्डिंग घेतली होती आणि आता बॅटिंग करायची आहे. 32 धावा जमवायचे आहेत. आपण पाहतोय फाईट करतोय यार अंधारी टीम. ओ हो, स्टोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील तैनात आहे तिथे. बाहेरचं एकत्रपणा, तुमचा एकत्रितपणा, तुमचा स्कॉड म्हणजे तुमचा टीमवर्क आहे ना, तो तुमचा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही विजय असाच होत नसतो, तुमचा टीमवर्क ऐसा चांगला असेल तुम्ही तुमचा विजय नक्कीच व्हाल. आणि तो टीमवर्क सध्या अंधारा टीमकडनं आपण पाहतोय. फाईन लेग रिझन क्षेत्र निवडलं होतं, बॉलच्या इथे टप्प्यात आलं नाहीये. मारने वाले ते यहाँ पे वाशी, तो गेंद गई काशी. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेग रिझन मध्ये, परंतु हा बॉल आपण पाहिला तर अगदी तो डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. एक सिंगल मिळालेल्या बॉल वरती आणि धावा अद्याप झाल्यात त्या. आणि पूर्णपणे एक जर आपण डगआउट पाहिला कोणाचा कोळघर टीमचा, तर अगदी शांत आहे डगआउट. त्या डगआउटकडे आता खास करून लक्ष दिलं गेलंय, कारण का तो डगआउट शांत आहे. यजमान टीम आहे, मॅच जिंकणार की हरणार तो विषय बाजूला आहे. परंतु लेग स्टंप सोडून बॉल बाहेर चाललाय. शाहरुख खानच्या स्टाईलने अगदी पंच सांगतायत इट इज द बॉल कॉल व्हाईट बॉल. एक सिंगल मिळालेल्या बॉलने आणि धावा झाल्यात अवघ्या त्या 5 धावा. काय होणार या मॅचचं? सचिन शिंदे सध्या तळठोकून बसलाय, कारण का तो ओपन करण्यासाठी ओपनिंगला आला होता, त्याच्यावरती जबाबदारी आहे. फुल टॉस लफ केलाय, बॉल चाललाय त्या सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा इथे येतोय दर्जेदार फटका. सो अनिगेन, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग वाव 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 वाव. व्हाट अ स्ट्रोक अँड व्हाट अ बॅटिंग अँड अ सक्सेस, फुल स्टॉक अँड अ सक्सेस. आता शिट्या देखील वाजल्यात, शिट्या वाजल्यात, आता शिट्या वाजल्यात. आता कुणाचे जे कमरेवरती हात होतं, कोणतरी नखं खायत होतं, ते आता हाताची घडी थोडीशी हाताची, कुणी हाताची घडी घातली असेल, कुणी हातावर कमरेवरती हात ठेवले असतील, कुणी डोक्यावरती ठेवले असतील, त्यांनी ते हात खुळून आता टाळ्या वाजवल्या असतील त्या षटकारासाठी. सचिनने मॅच जिवंत ठेवले मी म्हणेन, कारण का मॅचमध्ये तो शेवटच्या बॉलवरती षटकार आला, तो खूप इम्पॉर्टंट होता, कारण का फक्त पाच धावा झाल्या होत्या आणि आता धावा झाल्या आहेत त्या एकूण 12-11 धावा. जबरदस्त फाईट होती, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला माहिती आहे 11 सरासरी गाठायची आहे. एकूण जमवायची आहे त्या 32 आणि आता 12 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता, म्हणजे 10.50 ही धावसंख्या तुम्हाला गाठायची आहे मॅचमध्ये. काय होईल या मॅचमध्ये, कशा पद्धतीनं टर्न घेईल मॅच कोणाच्या बाजूने, आत्तापर्यंत आपण सांगू शकत नाही आहे. आणि कशाच प्रकारे इथे मॅच रंगतदार होती आहे. धाबा झाल्या ते 11 आणि बॉलिंग ट्रॅकवरती राजेश आणि स्ट्राईक एंडला बॅटर निवृत्ती शिंदे आपण पाहतोय. 12 बॉल 21 षण आहे, 21 धावस, 21 रन्स अँड फॉल 12. वाडा स्टोक
जबरदस्त आपण हा मॅच पाहतोय. आडव्या बॅटने खेळला आहे, क्षेत्ररक्षक अवेलेबल, डीप स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळेल तिथे आणि एकच सिंगल मिळेल. बॅकअप आहे एस टी रक्षक, आपण बघतोय बॅकअप आहे त्याला पॉईंट रिझन मध्ये आणि एक धावेची मदतीनं धावसंख्या अद्याप आपण पाहतोय त्या 12 धावा. मांडेवर वर्ग आमचा देखील उपस्थित आहे, प्रेक्षक देखील वर्ग राजा आमचा उपस्थित आहे, प्रेक्षकांचं देखील आम्ही करूया स्वागत. प्रेक्षकांशिवाय मजा नसते टुर्नामेंटला, वाट अ टुर्नामेंट या आयोजन नियोजन आपण पाहतोय जबरदस्त. ओ हो, हवेमध्ये बॉल आहे, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन वतन क्षेत्ररक्षक अवेलेबल आणि दोन धाबा इथे कम्प्लीट केल्यात. इथे पाहुण्या यस, इथे पाहुण्यांचं इथे आगमन होतंय. सन्माननीय श्री गणेशजी शिंदे सावरी या साहेबांचं इथे आगमन होतंय. यावं आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे, यू मेस्ट वेलकम. इथे हवेमध्ये बॉल आहे लॉंगॉनमध्ये, सचिन शिंदे बाद होईल, येईल डगआउटमध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. यस गणेश शिंदे सावरी, गणेशजी शिंदे सावरी यावं साहेब आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम मस्ट वेलकम. मॅच फर्स्टला गेलाय शत्रू मी म्हणेन, जबरदस्त बॉलिंग आपण पाठवाय आणि मेहंदी रन लाती है सुकणे के बाद, मेहंदी रंग लाती है सुकणे के बाद और गेंदाज को मजा आता है विकेट सफलता लेने के बाद, ती विकेट मिळाली आहे. जबरदस्त मॅच कारण्यामध्ये इथे इंटरेस्टिंग होत चालली आहे. पहिलं षटक राहिलं होतं मी म्हणेन, बॅटिंग करणाऱ्या टीम कोळघरच्या नावावरती 32 धावा जमवायच्या आहेत आणि अद्याप त्या आत्तापर्यंत धावा बनवल्या गेल्यात त्या एकूण 14 धावा स्कोर गार्डवरती. मॅच अजूनही बॅलन्स आहे 50-50% मी म्हणेन. आपण जी 9 बॉल 18 धावेंची आवश्यकता, बघा आमचं लक्ष नव्हतं परंतु आमची जी टेक्निकल टीम आहे खेल चॅनल आमचे यूट्यूब जे टेक्निकल टीम आहे त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे. आज पाहतोय खरं तर आमचं हे लॅपटॉप म्हणजे आमचे स्कोरर, ते आमचे लॅपटॉप, ते आमचं गणित. ॲज अ खरोखर शत्रू या क्रिकेटने खूप काही शिकवलंय, काय नसताना देखील तुम्हाला हे क्रिकेट शिकवतं, तुम्हाला हे पुढे घेऊन जातं. एखादा शिकलेला विद्यार्थी नसेल परंतु क्रिकेटपासून तो पुढे जात असतो, ह्याचा आमचंच म्हणा. काय नशीब कधी कधी खराब असतं परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉल आला आहे नेक्स्ट टाइमच्या बाहेर, एक अतिरिक्त रन्स आणि 15 धावा स्कोर गार्डवरती. आडव्या बॅटनं विश्वनाथ शिंदे तीन ठिकाण काम बिघाड, क्षेत्ररक्षक तीन होते आणि इथे काय घडेल, तू तो मैमय मैमय तू तू, इथे ना दिवाळी ना दसरा फिर भी बोनस. चार रन एक बाईची, एक रन 55 रन आम्हाला सांगा इथून, फोर रन चार रन. ओ हो 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 माय गॉड, आता मजा येणार आहे मॅच मध्ये. आता मॅच नाही थोडा 8 आणि 13, 8 दोन्ही संघाला लागले मी म्हणजे आता गाठ कोणाची लागेल वाट आणि 3-13 आणि कोण मांडेल आपला थाट माठ सांगू शकत नाही. परंतु 3-13 कधी कोणाचे कुठे कसे कशा पद्धतीनं वाचतील सांगू शकत नाही आहे. हा मॅच तसाच चाललाय, 8 आणि 13 हा अकडा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता 7-12 आला तर म्हणजे 7 आणि 12 जमिनीचा व्यवहार, ह्यो जमीन घेतोय त्याजी आणि त्याजी ह्यो. जाऊया मॅच मध्ये, मजा येते, इंटरेस्टिंग होतंय मॅच जरूर. गोलंदाज तयार होतोय, ओ हो पुढे येऊन ऑन साइड ला गॅप मध्ये बॉल ला इथे सर 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 नशो ना बाबू ना मुन्ना गेंद जाएगी टुन्ना टुन्ना फरास. जबरदस्त अफलातून यार काय स्ट्रोक केला पुढे येऊन. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हा तुमचा महत्वाचा असतो आणि तोच आपण पाहिला, फुटवर्कचा इथं वापर केला. जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल शत्रू दिवसभर साला कंटाळा येतो, परंतु जर तोच नेटवर्क असेल तर खूप मजा येते. दिवसभर आपण काय ना काहीतरी काम धंदे त्या मोबाईलवरती करत असतो आणि क्रिकेटमध्ये तुमचा फुटवर्क खूप महत्त्वाचा असतो. परंतु या वेळेस
वाहिट यॉर्करचा प्रयत्न केलाय तो सक्सेस ठरलाय, सक्सेस इन बॉल आणि ओव्हरचा स्पेल समाप्त झालाय आणि धावा अद्याप झाल्यात त्या स्कोरगार्ड वरती. सहा बॉल नऊ धाव्यांची आवश्यकता, टीमची टोटल 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. एक नंबर मॅच होती, एक नंबर मॅच सध्या आपण पाहतोय, एक नंबर मॅच. सहा बॉल आणि नऊ धावांची आवश्यकता आहे. बॉलर सचिन आलेले आहेत. सहा बॉल नऊ धावा. बघा अंधारी टीमचं मी खरोखर कौतुक करेन यार, कारण का एक अंधारी टीमनं काय फाईट केली यार. धावसंख्या कमी जमवली होती, परंतु पहिलंच सांगितलं होतं त्याने की सुरेश शिंदे याला आम्ही बाद करू, सुरेश शिंदे आहे म्हणून आम्ही जास्त धाव बनवू. पहिल्याच बॉल सुरेश शिंदेला बाद केल्यानंतर ही कोळघर टीमची आता अवस्था आहे. बॉल आहेत बाकी सहा. विश यू ऑल द बेस्ट विश्वनाथ. ज्या वेळेस आम्ही गावाला जायचो म्हणजे खोपोलीतून अगदी सातारा लव फुल टॉस होता, बॉल टप्पा खाल्लाय. पाच बॉल नऊ धावेंची आवश्यकता आणि शत्रू तुला माहीत आहे तुकाराम, मी विश्वनाथ, त्यानंतर मला तर गोंदिया रामेघरचा, आम्ही एकत्र खेळता असतो. ज्यावेळेस मी क्रिकेट खेळायचो आणि त्यावेळेस अधिक आम्ही खोपोलीहून जायचो क्रिकेट खेळण्यासाठी गावाला. खूप मजा यायची, स्कृप प्रेम मिळायचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेच ॲज अ बॅटिंग केली, बॉलिंग केली जरूर. त्यावेळेस अवधूत भोसले आता देखील खेळतो आहे. त्यावेळेस आम्ही क्रिकेट पाहिलं गावाकडचं, अगदी काही जण चपला घालून, काही जण पॅन्ट घालून, स्लिपर घालून ते खेळ खेळण्यासाठी मजा आली आहे. परंतु ही मॅच तितकीच महत्त्वाची आहे. ओ हो, विश्वनाथला आपण पाहतोय आणि सॅक्रिफाईस, विकेट सॅक्रिफाईस केल्या. काय प्रदीप हा नितीन सुर्व्या असतील आणि एक मॅचचा एक इतिहास सांगतो मी. सेमडी टीमकडून खास करून खेळतो, जास्तीत जास्त सेमडी टीमकडून. आणि आम्हाला 24 बॉलमध्ये म्हणजे 4 ओव्हरमध्ये 29 धावा बनवायचे होते आणि मी एकट्याने 18 बॉल पहिले सुरुवातीचे केले होते आणि 28 धावा तेव्हा कुठल्या होत्या, म्हणजे 6 बॉल एक पाच होती. तेव्हा माझे मित्र अनिल साळुंके हे होते आणि त्यांना ते मी एक रन काढण्यासाठी गेलो होतो. परंतु जाऊया, चर्चा होत राहील. खऱ्या अर्थानं खूप या सेमडीमध्ये तर खूप प्रेम मिळालं आम्हाला. ही मॅच तितकीच महत्त्वाची आहे. मॅच आहे दोन आमनेसामने, 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 धावेंची. मॅच ऑन आहे, जबरदस्त मॅच आणि जबरदस्त फाईट. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सचिन हे नाव आलंय. यस, सचिन यांनी मॅच काढली तर आमचे शशिकांतजी सेलार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज हा धनादेश दिला जाईल. शशिकांत सेलार साहेब यांचं ATM पेस झालंय, ATM खुलं झालंय. एक दाते आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभले ज्यांनी या स्पर्धेसाठी, या आमच्या खेळाडूंसाठी ज्यांनी शशिकांत सेलार साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट लावलंय संपूर्ण या ज्या आमच्या मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट लाभलंय. खरोखर असे दाते मिळावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु देणाऱ्याने देता देता या स्पर्धेला येऊन शुभाशीर्वाद देखील द्यावेत आणि हेच ते शुभाशीर्वाद देण्यासाठी आज. परंतु आज जे क्रिकेटवरती प्रेम असलेलं आहे ते आपण प्रेम पाहतोय, म्हणजे बक्षिसांची खैरात, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्यामार्फत काम होत आहे. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, मॅच स्पीडअप करा, वेळ नाही आहे तेवढा आपल्याकडे. जाऊया मॅचच्या दिशेने, प्लीज स्टार्ट करा यार, तेवढा वेळ घेऊ नका. धावा किती पाहिजे शत्रू? 8 धावा पाहिजेत आणि बॉल आहेत बाकी ते 4 बॉल 8 धावा. स्ट्राईक एंडला निवृत्ती शिंदे. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ घेऊ नका. जर टायमर लावला ना तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडंसं महागडं अवघड जाईल. शॉर्ट बॉल पुलकेला इथे पुढे येऊन सरसवलेत, सिंगल मिळते. वडिलांनी बॉल जेज केलं, कम्प्लीट केलं, एकच धाव मिळेल तिथे. फलंदाज गुड रनिंग द बिटवीन द विकेट आपण पाहतोय, त्याच्यावरती लक्ष ठेवावं द्यावं लागेल. परंतु इथे आसरे टीमचं आगमन झालंय, केलं आसरे टीमनं आणि
ते पोचलेत अगदी थ्री टॉपमध्ये आणि ती संघ इथे अवेलेबल झालेला आहे. आपण करूया त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये जिथे तब्बल युद्ध रुंगलं गेलं आहे. तीन बॉलच्या पाठीमागे जमवायच्या आहेत ते अद्याप त्या एकूण 7 धावा आणि स्ट्राईक एंडला पॅटर सुनील पाटींगसाठी. आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होईल इथे पाच पॅटची कडा. चला लगेच यायचंय बाहेर, जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. लगेच या दुसरा नेक्स्ट बॅटर, वेळ नाही आता. आणि जवळजवळ आपल्याला तीन मॅचेस खेळवायचे आहेत तीन तीन ओव्हरच्या, म्हणून स्पीडअप करा कदाचित, नाहीतर मग आपल्याला हा मॅच ह्याच्यानंतर संपल्यानंतर दोन दोन मॅच ओव्हरचा देखील मॅच खेळवला जाईल. परंतु ही मॅच जर काढली सचिनने जर मॅच काढली तर कैलासवासी कोंडीबा धोंडीबा सेलार यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शशिकांतजी कोंडीबा सेलार भारतीय रेल्वे रेल भवन दिल्ली आणि शशिकांत सेलार साहेबांच्या माध्यमातून जर ही मॅच काढली सचिनने तर 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल. मॅच ऑन होतीये, सुरुवात होईल, आगाज झालाय, अंजाम बाकी आहे मॅचचा. दोन बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. चंद्रकांत पॅटिंग साडी, चंद्रकांत 2 बॉल 7 धावा. या बॉलवरती रन्स मिळणं खूप महत्वाचं आहे, ह्या बॉलवरती धाव येणं महत्वाचं आहे. आडव्या बॅटनं खेळलाय, हवे बॉल ऑन द राईज, कॅचची संधी, फलंदाज होईल बाद. हा फटका योग्य नव्हता, एक सिंगल काढून द्यायची होती निवृत्ती शिंदेला आणि तिथे मॅच आता पूर्णपणे फसला गेलाय. मी म्हणेन बॅटिंग करणारा टीम खोलकर टीम आपण पाहतो, यजमान टीम बना मेहमान आपण पाहतोय. जबरदस्त यार गोलंदाजी आवडली असेल, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच फसला होता आणि तो मॅच आता कंप्लीट करत आणला यार याने. बॅट्समन पॅडी पॅडी बॅटर, एक छोटासा खेळाडू आहे हा पॅडी. छोटा पॅकेट बडा धमाका पॅडी. आज आपण पाहत असतो जो पॅकेट बिस्किटचा पुडा अगदी कमी 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 होत आलाय आणि तसा आपण पॅडी पाहतोय दिवसांदिवस तेवढाच दिसतो हा पॅडी. किती वर्ष झाली त्याला. पॅडी तयार होतोय, पुढे येऊन सरचवलाय, परंतु बॉल चालला इथे मिडविकेट मध्ये. चला लगेच यायचं आहे अंधारी संघ आणि पिंपरी संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करीत आहे. खाली जा लवकर टॉस.